नाकारणार नाही की हे पुस्तक लिहित असताना माझे जे काही अनुभव खात्यामध्ये काम करत असताना मला आले होते त्याचा या पुस्तकावरती फार मोठा इम्पॅक्ट आहे. परंतु तू एक वेगळी नाण्याची बाजू दाखवत होता, तर मला ती वेगळी नाण्याची बाजू दाखवण्याच्या उद्देशाने मी हे लिहिलेलं हे नॉवेल आहे. आणि त्याचे परिणाम किती गंभीर असतात, नुसतं त्या अधिकाऱ्यावरती, त्याच्या करिअरवर नव्हे तरी परिवारावरती सुद्धा, ह्याबद्दलचं मी थोडंसं एक फिक्शनलाइज चित्र इथं निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. कॉप्स इन अ क्वॉगमायर, म्हणजे पोलीस संकटात आहेत, असं शीर्षक तुम्हाला का द्यावंसं वाटलं, हाच खरं मला सगळ्यात आधी पडलेला प्रश्न. काही बेसिक्स मी या ठिकाणी सांगतो. सर्वप्रथम म्हणजे हे वर्क ऑफ फिक्शन आहे, ही काल्पनिक कथा आहे. पण अर्थातच जेव्हा आपण कुठलीही काल्पनिक कथा लिहितो तर कुठल्या ना कुठल्या आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या प्रसंगांनी तो इन्फ्लुअन्स्डच असतो. त्याच्यामुळे मी हे नाकारणार नाही की हे पुस्तक लिहित असताना माझे जे काही अनुभव खात्यामध्ये काम करत असताना मला आले होते त्याचा या पुस्तकावरती फार मोठा इम्पॅक्ट आहे. आता या पुस्तकाबद्दल मी काही बेसिक अजून गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ही सुपर कॉप स्टोरी नाही. बरेचसे लेखक लिहिताना एकतर ते स्वतःबद्दल लिहितात किंवा सुपर कॉप स्टोरीज लिहितात, लार्जर देन लाईफ कॅरेक्टर्स असतात आणि त्याच्यामध्ये खूप मसालेदार असं ते लिखाण असतं. माझा हे पुस्तक लिहिण्याच्या मागचा उद्देश तो नाही आहे. पोलीस काम करत असताना पोलिसांना काय कुठल्या कुठल्या कष्टांच्या समोर कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्सना फेस करायला लागतं, आणि जर यथा कदाच गॉड फॉरबिड कधी काही कुठला मोठा प्रश्न निर्माण झाला तर तेव्हा किती कमी इन्स्टिट्यूशनल सपोर्ट असतो आणि तो पोलीस अधिकारी कशामधून जातो. जसं एक अर्ध सत्य नावाचा एक सिनेमा आला होता, तर ओमपुरीचा त्या तो सिनेमा जो तो पण सुपर कॉप सिनेमा नव्हता, परंतु तो एक वेगळी नाण्याची बाजू दाखवत होता. तर मला ती वेगळी नाण्याची बाजू दाखवण्याच्या उद्देशाने मी हे लिहिलेलं हे नॉवेल आहे. याच्यामध्ये सुपर कॉप्स नाही आहेत, नॉर्मल पोलीसमन आहेत. आणि क्वागमायर म्हणजे दलदल, दलदलमध्ये फसलेला पोलीस, म्हणजे हे कामच आमचं पोलीस खात्यातलं असं आहे की याच्यामध्ये इंटेन्शन नसताना ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. हे एकमेव खातं आहे जिथं इंटेन्शन नसतं, हेतू नसतो, तसं करायचं नसतं, परंतु ज्याला आपण प्रोफेशनल हॅझर्ड हा शब्द वापरतो तर खूप प्रोफेशनल हॅझर्ड्स असतात आणि ह्यातून कधी कधी काही अशा गोष्टी घडतात आणि ती गोष्ट घडल्यानंतर जी सिस्टीम आहे ती किती होस्टाईल होते, किती अनफ्रेंडली होते, किती आपलं अंग काढून घेते हे, आणि तो म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण ही हॅज टू फेंड फॉर हिमसेल्फ, त्याला स्वतःचं स्वतःच पाहायला लागतं आणि त्याचे परिणाम किती गंभीर असतात, नुसतं त्या अधिकाऱ्यावरती, त्याच्या करिअरवर नव्हे तरी परिवारावरती सुद्धा, ह्याबद्दलचं मी थोडंसं एक फिक्शनलाइज चित्र इथं निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे.